आता बटर तंदुरी नान खायला तुम्हाला बाहेर जायची काहीच गरज नाही. हो, अगदी विकतसारखे बटर तंदूर नान तुम्हाला मी आज सांगणार आहे, ते पण घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने, कमीत कमी वेळेत, कमीत कमी साहित्यात, ते पण विदाऊट ओव्हन आणि विदाऊट तंदुरी तुम्हाला मी सांगणार आहे गॅसवर कसे तंदुरी नान बनवायचे ते. तर तो कशा पद्धतीने बनवायचं आहे आपण बघूया. इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, तो नीट चाळून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडरने हा छान खुलून येतो नान, म्हणून बेकिंग पावडर वापरलेला आहे. 1/2 चमचा बेकिंग सोडा, 3 ते 4 चमचे तेल, 1 वाटी आंबट दही किंवा 2 मोठे चमचे पण तुम्ही आंबट दही वापरलं तरी चालेल, आणि 1 चमचा साखर. सर्व छान एकत्रित करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे सर्व पीठ असंच मळून घ्यायचं आहे आणि मग आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून मऊसर असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवून हा गोळा तयार करायचा आहे. Thank you.
दाखवते मी हे खालचा भाग पण बघा किती छान व्यवस्थित रोस्ट झालेला आहे, शेकला गेलेला आहे, अगदी विकत सारखा तंदुरी नान परफेक्ट झालेला आहे। तुम्ही याला पनीर टिक्का, पनीर बटर मसाला किंवा नॉनव्हेज भाज्यांसोबत पण तुम्ही याला खाऊ शकता। एकदम भारी टेस्ट वाटते। आले आहेत ना अगदी विकत सारखे तंदुरी बटर नान, ते पण अगदी कमीत कमी वेळेत, विदाउट ओवन, विदाउट तंदुरी तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता। ते पण एका वेळेला तुम्ही 3 ते 4 नान सहज आरामात बनवू शकता, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस एक एक नान करायची गरज नाही आणि वेळ पण वाया घालवायची गरज नाही। एका वेळेला तुम्ही 3 ते 4 नान बनवू शकता। विकत सारखे हे तंदुरी नान खायला तर भारीच वाटतात आणि घरी बनवण्याची एक कला वेगळीच असते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे तंदुरी बटर नान आणि कसे झाले ते मला नक्की कळवा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर पण मला फॉलो करायला विसरू नका। मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासमोर येत जाईल। तोपर्यंत नमस्कार।